नमस्कार। छत्रपति शिवाजी महाराज यांना वंदन करून आजच्या या कार्यक्रमाला मी आज शुभेच्छा देतो। आजचा हा जो कार्यक्रम आहे तो खरखरत कोकण शाहीने जो आयोजित कार्यक्रम केलेला आहे त्याने उल्लेख केला, काय पदवी दिलेली आहे तुम्हाला बघा, सरपंच म्हणजे कोण, मंत्री, उपमंत्री अशा तुम्हाला उपमा दिलेली, असे आपले कोकणशाहीचे याचे संपादक व्यासपीठावर मान्यवर, मी सर्वच काही आता नावं घेऊ शकत नाही, परंतु माझे दुसरे एक मित्र आत्ताच मुंबईमध्ये एक मोठा भव्यदिव्य असा एक कार्यक्रम केला, ते संजयराव यादव, त्याचे शिवसाहेब, दादासाहेब, बरेचसे असे आहेत मान्यवर। मला फक्त एकच सांगायचं आहे, आणि इथं आपले ठाकूरसाहेब शिवसाहेब पण बसलेले आहेत, की ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या गावामध्ये आपण जो प्लॅन करतो बंधारे बांधायचं, साधी गोष्ट आहे बघा। मी पण एक थोडासा शेतकरी आहे, मी ही ठाकर लोककला सांभाळलेली आहेत त्याच्या पाठीमागे मी जाणार नाही, कारण तो फार मोठा इतिहास आहे। परंतु ज्या सरपंच ज्या गावातला असेल त्या गावातल्या सरपंचाला कुठचं पाणी कुठे जातं हे त्या सरपंचाला माहिती असतं आणि त्या गावातल्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला माहिती असतं। आपल्याकडे इकडे एक मोठं एक काय झालेलं आहे बघा, वरून त्याचं निवेदन केलं जातं आणि ते बंधारे बांधले जातात, जिथं पाणी असतच नाही तिथे असे बंधारे बांधले जातात। तर त्याचं निवेदन ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्वप्रथम त्यांना मी एक विनंती करेन की ग्रामीण भागामधले जे हा व्यक्ती जे आहेत, हे सदस्य आहेत, हे शेतकरी आहेत, त्यांना माहिती आहे ही जर इथं आपण मेहर बांधले, मेहर म्हणतो आपण त्याला, हा इथं जर बंधारे बांधलं तर ह्या कोपऱ्यामध्ये आपलं पाणी इकडे जाईल आणि ते पाणथळ राहील, आपल्या त्या विहिरीमध्ये राहील, हे त्या लोकांना माहिती आहे। त्यावेळी ज्या वेळेला कोणताही सर्वे करतेवेळी माझ्या मते गावातल्या सरपंचाला घेऊन त्या गावाचा आधी पहिला सर्वे करावा, म्हणजे कुठे बंधारा घालायचा आहे, कुठे विहीर मारायचा आहे, कुठे तलाव करायचा आहे, हे त्या लोकांना माहिती असतं। वरून आता ही नवीन यंत्रणा एवढी आलेली आहे, ती यंत्रणा घेऊन हे सगळं काम करते। परंतु माझ्या माहितीपणे मी माझं स्वतःच सांगतोय, माझं घर एका शेतीमध्येच आहे आणि माझ्या घराच्या बाजूला वाळ पडला, परंतु माझ्या बरोबर मी वाळ दिला नाही का, तर मी माझी मेहर मी कायम दरवर्षी मी बांधत आलो। आणि म्हणून मला सर सांगायचं आहे सर्वांना की हे जो प्लॅन होतो तो प्लॅन ग्रामीण भागामध्ये जाऊन तो प्लॅन झाला पाहिजे, ती मीटिंग झाली पाहिजे, त्या ग्रामीण गावातल्या लोकांना जवळ केले पाहिजेत आणि तो प्लॅन झाला पाहिजे। आणि खरोखरच हे सरपंचांचं काम आहे असं मला वाटतं। दादा साहेब तर आपले चांगलेच काम करतायत, असे बरेच अनेक सरपंच आहेत, आता होतकरू बरेचसे नवीन सरपंच आलेत। माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत आणि तुमच्या गावाचा तुम्ही विकास करायचा आहे। आता हा जो प्लॅन जो चाललेला आहे, तुम्ही असं म्हणा, मी जवळजवळ 30 वर्षापूर्वी भारत ज्ञान विज्ञान, 30 वर्षापूर्वीची गोष्ट तुम्हाला मी सांगतोय, 30 वर्षापूर्वी भारत ज्ञान विज्ञान असा आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि सांदा ते बांधापर्यंत आम्ही फिरलेलो होतो खटारी गाडी घेऊन, कोणालाही माहिती नसेल इथल्या लोकांना, कोणाला चांदा ते बांधा खटारी गाडी बैलगाडी घेऊन चालत आम्ही फिरलेलो होतो। चांदा ते बांधा फिल्टर काय असतो तो फिल्टर आम्ही तुम्हाला दाखवला होता, एका मडक्यामध्ये नदीतली वाळू आणायची, तुम्हाला नवीन फिल्टर घ्यायची गरज नव्हती, ती वाळू आणायची, बारीक दगड घ्यायचे, त्या मडक्यामध्ये टाकायचे आणि त्या वरच्या मडक्यामध्ये पाणी ओतून ते फिल्टर पाणी घ्यायचो। आता आपण 10-20 हजाराचे फिल्टर घेतो, हे सगळे कार्यक्रम करून आपण झालेले आहोत। आम्ही समाजामध्ये काम केलेलं आहे, सर्व क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, म्हणून आज परमेश्वराने आपल्याला आणि आज त्या जिल्ह्याला आज पद्मश्री असा सन्मान मिळालेला आहे, याचा मान खरोखरच मी म्हणतो आपल्या जिल्ह्याला आहे, आपल्या महाराष्ट्राला आहे आणि तुमच्या ह्या सर्व ह्या सरपंचांना आहे। धन्यवाद। मी जास्त काही बोलत नाही कारण माझा खाली परत एक कार्यक्रम आहे, परत दुपारी एक कार्यक्रम आहे, परत संध्याकाळी एक सारखे कंटिन्यू कार्यक्रम असल्यामुळे मला खूप काय असं बोलावं होतं तुमच्या असे वाटतं, परंतु मी आता एवढंच सांगून मी माझी रजा घेतो। आणि एकच की सिंधुदुर्गामध्ये पहिला ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम आणि आर्ट गॅलरी ही सिंधुदुर्गातील 17 वर्षापूर्वी प्रभाकर फणशीकरांनी त्याचं उद्घाटन केलेलं आहे। त्यावेळी एक वेळ तरी तुमच्या प्रत्येक सरपंचांनी
प्रत्येक सरपंचाची जी बॉडी आहे आणि प्रत्येक तुमच्या त्या समित्या आहेत त्या समितीनी एक वेळ तरी तुम्ही त्या म्युझियमला तुम्ही भेट द्या, कारण ते आता अभ्यासक्रमांमध्ये आलेले आहे. गेले 400 ते 500 वर्षापूर्वी इतिहासात जी गोष्ट झालेली नव्हती ती आता तुमच्या 10वीच्या पुस्तकामध्ये त्याची नोंद झालेली आहे, तो धडा पण आता आलेला आहे. सिंधुदुर्गातला पिंगुळी म्हणून पर्यटनामध्ये क म्हणून परत आलेलं आहे, जे कधी घडलं नव्हतं ते घडलेलं आहे. म्हणून माझी एक विनंती आहे सर्वांना तुम्हाला की तुम्ही एक वेळ तरी ती तुम्ही तिथं भेट द्या. एवढं सांगून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.